एक नाथ दुला ताईडे कुठे गाडी घेऊन चाललो होता भुसावळ ते बोदोड साहेब तुम्ही कामावरती कधी रुजू झालेला आजच रुजू झालो सकाळी म्हणजे तसे आम्ही कालचे रुजू झालेले आहे परंतु आज आम्ही ड्युटी घेऊन जात असताना दीपनगर जवळ आमच्या गाडीवर दगडफेक झाली कोणी केली दगडफेक तुमच्यातीलच काही लोक आहेत नाही नाही तसं कोणीच ते सांगता येत नाही एकदम अज्ञातांनी केलेली आहे कितीची घटना किती वाजता 12:15 किंवा 17 असतील दादा किती याच्यामध्ये किती प्रवासी होते फक्त 8 प्रवासी होते साहेब तुमचं नाव काय दादा एकनाथ दुला ताईडे काय कुठून कुठे चाललो होता तुम्ही माझं नाव सुरेखा संतोष पाटील भुसावळ फुलगावला जात होते आम्ही आम्हाला अर्धा रस्त्यातच म्हणजे दीपनगरच्या गेटजवळ मागून दगडफेक झाली त्या लागलीच आम्हाला कंडक्टरांनी सांगितलं की तुम्ही खाली वाका आम्ही खाली वाकलो त्या दिशेने मी ज्या ठिकाणी बसलो त्या खिडकीतून दगड आला मी खाली वाकल्यामुळे मी वाचली गेली थोडक्यात का कुठल्या प्रकारची इजा वगैरे झाली नाही म्हणून दगडफेक झाली तेव्हा कंडक्टरने सांगले तुम्ही खाली लावा आम्ही खाली लावले त्याच्या पुढचं आम्हाला काहीच मालूम नाही